एखादा दुर्दैवी आजाराने शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबातील कर्तापुरुष गेला संकटकाळी, या शेतकऱ्यांना कुटुंबाला आधार देण्यासाठी जिल्हा बँक आता पुढाकार घेणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्याच्या अवतारावरचा बैल गेल्यासही संबंधित शेतकरी कुटुंबाला अर्थसहाय्य देणार येणार आहे. याबाबत प्रस्ताव मंगळवारी जिल्हा बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक कण म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. कोरोना संकटातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत जिल्हा बँकेने आपल्या कर्तव्य बजावले. हंगामासाठी जिल्हा बँकेने उद्दिष्टाच्या 110% कर्ज वितरण केले असून कर्जवाटपात ही बँक राज्यात अव्वल ठरली आहे. बँकेला शासनाने 637 कोटीचे कर्ज पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्येकात बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 698 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. आता यापुढे जिल्हा बँक शेतकऱ्यांना संकटातही मदत करण्याचे निर्णय घेतले आहे.